नवागडी नवा, नवा राज्य बारा ऑक्टोबरच्या भागामध्ये रमा आनंदीशी बोलण्याचा खूप प्रयत्न करते पण आनंदी तिच्याशी बोलतही नाही लक्षही देत नाही एवढंच नाही तर रमा आपल्या शेजारी उभी आहे किंवा आपल्याशी बोलते हे जराही चेहऱ्यावर येऊ देत नाही दसरा असल्यामुळे रागोला रमाची खूप आठवण येते तो आणि चिंगी रमाच्या फोटो समोर उभी असतात आनंदी पण रमाचा आशीर्वाद घेण्यासाठी फोटोला हात जोडते म्हणते रमा ताई माझ्यावर माझ्या कुटुंबावर असाच आशीर्वाद राहू द्या तुमचा ती बोलत असते आणि रमा मात्र फोटो शेजारी उभी असते ती हे सगळं आनंदीचं वागणं बघते आणि म्हणते मी समोर असून आनंदी फोटोशी का बोलते मायाकडे बघत नाही माझ्याशी बोलत नाही इतरांसारखं मी हिला दिसत नाही की काय आता मात्र आनंदीच्या वागण्याने रमा जाम घाबरते कारण रमा तिला म्हटलेली असते एवढे दिवस फोटोतून मी सगळ्यांशी बोलायचे पण माझ्याशी कुणीच बोलत नव्हतं त्याच पद्धतीने मी तुझ्याशी बोलले आणि तू अचानक मला उत्तर दिलं याचा मला खूप आनंद झाला कारण एवढ्या दिवस एकटी बोलून बोलून मला खूप कंटाळा आला होता तू मला बघू शकते माझ्याशी बोलू शकते याचं मला खूप समाधान झालं मी पण भावना कुणासमोर तरी मांडू शकते रमा आनंदीला कितीही आडवतीडं बोलत असली तरीही रमाला आनंदीची खूप गरज असते आणि आता मात्र आनंदी असं दाखवते की रमा दिसतही नाही आणि तिचा आवाज ऐकू येत नाही तर तुम्हाला काय वाटतं आनंदीने रमाशी असं वागायला पाहिजे की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद